स्वागत, पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्र शासनातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र गट अ आरोग्य अधिकारी पदी डॉक्टर फार्मसी पदवीधारकांची निवड करावी या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाचा तीव्र निषेध करीत ही रॅली काढण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना डॉक्टर ऑफ फार्मसी असोसिएशन तर्फे निवेदन देखील देण्यात आले। प्रॅक्टिकल इयर 5 आहेत आणि 1 वर्ष इंटर्नशिप आहे। सेकंड इयरपासून आम्ही पूर्ण क्लिनिकल ओरिएंटेड सिलॅबस आहे, इक्वल टू MBBS। पूर्ण सिलॅबस MBBSच्या लेवलचा आहे, जो की BMSवाल्यांना जे आता रिक्रुटमेंट आलेला आहे गव्हर्नमेंटकडून, जे की प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिससाठी BMSवाल्यांना जॉब देत आहेत। तर आम्हीसुद्धा ॲलोपॅथी मेडिसिन्सची स्टडी करत आहोत पूर्ण 6 वर्षांमध्ये। तर मग आम्हालाही गव्हर्नमेंटचा आमची अशी मागणी आहे की गव्हर्नमेंटने आमचा त्या जागेसाठी विचार करावा। तर आमच्या अशा मागण्या आहेत की सध्या जे स्टेट गव्हर्नमेंट आहे ते PSC सेक्टरमध्ये म्हणजे प्रायमरी हेल्थ केअरमध्ये आरोग्य केंद्र प्राथमिक, तिथे ज्या MBBSसाठी जागा होत्या त्या जागा फुलफिल BMSच्या ह्याच्यातून करणार आहे कोट्यातून। तर आमची हीच मागणी आहे गव्हर्नमेंटला की आम्ही त्यांच्यापेक्षा वेल एज्युकेटेड आहोत, आम्ही MBBS इक्वल स्टडी करतो आणि आम्ही आयुर्वेदापेक्षा किती जास्त आमच्यापाशी ॲलोपॅथिक नॉलेज आहे, तर त्या नॉलेजसाठी आम्ही त्या जागेला सर्व्हिस देण्यास तयार आहोत। तरी आमच्या गव्हर्नमेंट सरकारने या मागण्या पूर्ण कराव्यात हीच आमची गव्हर्नमेंट सरकारला विनंती आहे। MBBSवाल्यांना जॉब मिळायला पाहिजे। प्रतिनिधी संदीप भालेरावसह आधार न्यूज मुंबई। औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी देखील प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला, त्यामुळे शहरातील नागरिकांच्या मूळ प्रश्नांना बगल देत महापालिका हे राजकीय नाट्यमंच झाल्याचं पाहायला मिळाले। लोकसभा निवडणुकानंतर औरंगाबाद महापालिकेची गेल्या वेळी झालेल्या सर्वसाधारण सभेत नवनिर्वाचित खासदार जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावर प्रचंड गोंधळ झाला। अगदी धरपकडपर्यंत ही राजकीय नाट्य झाली। त्यानंतर आजही असेच चित्र पाहायला मिळाले। MIMचे निलंबित तसेच सध्या कारागृहात स्थानबद्ध असलेले नगरसेवक सय्यद मदीन यांनी न्यायालयाच्या परवानगीने सभागृहात प्रवेश केला। यानंतर MIM नगरसेवकांनी त्यांना विरोध करत एकच गोंधळ केला। अखेर आयुक्त निपुण विनायक यांनी सभा त्याग केला। यानंतर आयुक्तांनी पुन्हा सभेत सहभाग घेतला। महापालिका आयुक्तांनी जुन्या इमारतीचा पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आश्वासन दिले। तर दुपारनंतर सत्ताधारी पक्षांसह सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी पाणी प्रश्न लावून धरला। प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई। कोल्हापूरच्या पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेत सहभागी झालेल्या तरुणांनी पन्हाळ्यावर दारू प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या तरुणांना चांगलाच चोप दिलाय। पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेतील हे तरुण पन्हाळ्यावर कारमध्ये बसून दारू पीत होते। शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट निदर्शनात येताच त्यांनी दारू पिणाऱ्यांना कारमधून बाहेर काढलं आणि त्यांना चांगलाच चोप दिला। दरम्यान पन्हाळ्यावर दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पावनखिंड परिसरातील पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे। तसेच दारू पिऊन पवित्र स्थान भ्रष्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी शिवभक्त करत आहेत। या पावनखिंडीत ही अशी मंडळी या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात आणि इथून दारू पित असतात, हे आमच्या शिवभक्तांना कधी खपणार नाही। महाराजांचे सच्चे शिवभक्त स्वरूप लोखंडे असं अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून बऱ्याच दिवसापासून स्वरूप पोलिसांच्या हिटलिस्टवर होता। अनेक CCTV कॅमेऱ्यांमध्ये स्वरूप सदृश आरोपी दिसत होता, मात्र पोलिसांना तो सापडत नव्हता। स्वरूप चोरी करताना हेल्मेट घालून वेगवेगळ्या मोटरसायकलचा वापर करायचा, त्यामुळे त्याला पकडणे कठीण झाले होते। काही केले तो सापडत नसल्याने पोलिसांनी देखील शिताफीने आपली शोध चक्रे फिरवायला सुरुवात केली। अखेर सापळा रचून त्याला पकडण्यात यश आले। त्याचबरोबर आरोपी ज्या व्यक्तीकडे सोनसाखळी विकायचा त्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे। शहापूर येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा संपन्न झालाय। राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर तालुक्यातील राष्ट्रवादीला सावरण्यासाठी
व आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता बुधवारी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे माजी मंत्री अजित पवार, मुरबाडचे माजी आमदार कोटीराम पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव, ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शरद तिवरे आदीसह युवा नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणूक व राष्ट्रवादी काँग्रेसची संघटन बांधणी यासाठी हा मेळावा होत असल्याचं राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मनोज विशे यांनी सांगितले. तर अजित पवार यांनी शहापूरचा पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल असा विश्वास व्यक्त केलाय. प्रतिनिधी योगेश हजारे सह आधार न्यूज मुंबई. जळगाव जिल्ह्यात आदित्य ठाकरे यांची गुरुवारपासूनच जनसंवाद यात्रा सुरू होत आहे. यांच्या नियोजनासाठी बुधवारपासूनच संजय राऊत जळगावात दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विधानसभा जागा वाटपासंदर्भात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात सुरू आहे. समान जागासह सत्तेच्या देखील समान वाटप होईल अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. तसेच आदित्य ठाकरे यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे असेही ते म्हणाले. म्हणून मुख्यमंत्री पद शिवसेनेच्या वाटेला आले तर आदित्य ठाकरे शिवसेनेचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील, कारण मुख्यमंत्री पदासाठी सगळे गुण आदित्य ठाकरे यांच्यात आहे. दरम्यान आज पूर्ण दिवस आदित्य ठाकरे जळगावात उपस्थित असणार आहेत. प्रतिनिधी समाधान महिरासह आधार न्यूज मुंबई. इंदापूर तहसीलदार कार्यालयातील शेतूमधील भोंगळ कारभारांविरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आले. शेतू कार्यालयात दरवर्षी विविध दाखले काढण्यासाठी आलेले शालेय विद्यार्थी व पालक वर्गाकडून मोठी लूट केली जाते. विविध दाखले काढण्यासाठी 800 ते 900 रुपये आकारले जातात. शेतूमधील भोंगळ कारभारासंदर्भात व नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीसंदर्भात शिवधर्म प्रतिष्ठान अध्यक्ष दीपक काटे यांच्या वतीने सोमवारी तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आमरण उपोषण करण्यात आले. शत्रू कार्यालय चौकशी कपूर शत्रू कार्यालय चौकशी शत्रू कार्यालय पाठीशी घालणार तहसीलदारावर गुन्हा. या उपोषणाला इंदापूर मधील अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला होता. शेतू कार्यालयामध्ये चाललेल्या भोंगळ कारभाराची योग्य दखल घेऊ व यामध्ये जे दोषी आढळतील त्यांची हकालपट्टी करू अशी लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच आमरण उपोषण मागे घेण्यात आले. मात्र इंदापूर तहसीलदार सोनाली मेटकरे जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याची खदखद उपोषण कर्त्यांनी व्यक्त केली आहे. या आमरण उपोषणात संघटनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज मुंबई. उल्हासनगर महापालिकेने रस्त्यांसाठी केलेला खर्च पूर्णपणे वाया गेला असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यावर खड्डे पडले. या खड्ड्याचे रूपांतर भुयारी मार्गात झाले असल्याचे दिसून आले. उल्हासनगर कॅम्प नंबर 5 वाल्मिकी नगर कामगार वसाहत मध्ये असलेल्या रोडची जमीन खचली असून त्या ठिकाणी नाला आहे. जमीन खचल्यामुळे नाल्याची भिंत पाण्यामध्ये वाहून गेली व रस्त्याला मोठमोठे खड्डे पडून जमिनीखाली रस्ता पोकळ झाला. स्थानिक नगरसेवक भारत गंगोत्री यांना सूचना दिली असून आतापर्यंत या ठिकाणी कोणताही कर्मचारी किंवा नगरसेवक फिरकला देखील नाहीये. संबंधित अधिकारी व नगरसेवक या रस्त्यावर मोटरसायकल व टू व्हीलर थ्री व्हीलर वाहने तसेच शाळकरी मुले ये जा करत असतात. ही जमीन खचल्यामुळे सध्या तरी नागरिकांनी हा रस्ता बंद करून ठेवलाय. संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं देखील समोर आले. प्रतिनिधी हरी अलर्ट सह आधार न्यूज मुंबई. बुलढाणा मलकापूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत 39,000 नकली नोटा जप्त केल्या. मलकापूर येथील मानखेडे पेट्रोल पंप जवळ नकली नोटांची देवाणघेवाण होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानुसार पोलिसांनी सापळा रचत 2 आरोपींना अटक केली आहे. शेख जैनुद्दीन, आमिर सोहेल अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीकडून 200 च्या 173 नोटा, 100 च्या 50 नोटा असे एकूण 39,600 रुपये तर एक दुचाकी मोटरसायकल व 2 मोबाईल असा 90,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. एका मोटरसायकलवर 2 इसम आले. PSI इनामदार आणि स्टाफने त्यांना अडवले आणि त्यांचे नाव विचारले असता एकाने आपले नाव शेख कलीम, शेख जैनुद्दीन उर्फ कलीम अण्णा, 42 राहणार बोधवड, आणि दुसरा आमिर सोहेल, शेख रिसालुद्दीन उर्फ राजू, 25 राहणार बोधवड अशी नावे सांगितली. सरकारी पंचायत समक्ष दोघांची अंगझरती घेतली असता दोघांच्याही ताब्यात 200 रुपये दराच्या 173 नोटा असे 34,600 रुपये आणि 100 रुपये दराच्या 50 नोटा असे 5,000 रुपये असे एकूण
39,600 रुपये बनावट भारतीय चलन. प्रतिनिधी फारूक शेख सह आधार न्यूज मुंबई न्यूज. अटाळी येथील गुरु पौर्णिमा निमित्त साईबाबा मंदिर येथे साई भंडाराचे आयोजन करण्यात आले होते. हरिश्चंद्र पाटील यांनी या साई भंडाराची सर्व जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार सुरेश टावरे, मनसेचे दीपक भोईर, रुपेश भोईर, काँग्रेसचे प्रकाश साबळे, पत्रकार इस्माईल शेख यांसह मोठ्या संख्येने पंचकृषीतील साई भक्त उपस्थित होते. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यापासून पक्षात सध्या राजीनामा सत्र सुरू आहे. दरम्यान भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजीनामा देणार असल्याचा गोप्यस्फोट केलाय. सोलापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 6 महिन्यापेक्षा अधिक काळ असताना राजीनामा दिल्यास पोटनिवडणूक घ्यावी लागते. आता निवडणुकीला साधारण 3 महिने राहिले असल्याने अनेक राजीनामे याच आठवड्यात येतील असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा आत्मविश्वास खचला असून ते राजीनामा देऊन आता हातपाय गाळत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. ह्या आठवड्यात खूप मोठ्या प्रमाणावर आमदारांचे राजीनामे होतील, कारण 6 महिने राहिलेला असताना राजीनामा दिला तर ती पोटनिवडणूक होत नाही आणि मग ती पोटनिवडणुकीला 6 महिन्यांनी सामोरं जायचं नसतं. तर ते 6 महिने आता 3 महिन्यावर आल्यामुळे आता जे जे राजीनामा देतील त्या जागा व्हॅकंट राहतील. त्यामुळे ह्या 8 आठवड्या 10 दिवसात सुद्धा काही काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार हे राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश करू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. हलक्या स्वरूपाचा पाऊस जून जुलै मध्ये पडला, मात्र जोरदार पाऊस पडेल या आशेने नायगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी पेरणी केली, तर काही शेतकऱ्यांनी अद्याप पेरणीही केली नाहीये. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली अशा शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. तसेच उन्हाचा पारा वाढल्याने सोयाबीन तसेच खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. शासनाने या परिस्थितीची पाहणी करून याचे त्वरित अनुदान देण्यात यावे अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. प्रतिनिधी बालाजी शेवाळे सह आधार न्यूज मुंबई. पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरी देखील खानदेशात पाऊस पडलेला नाहीये. यामुळे जळगावातील पारोळा येथे पाऊस पडत नसल्याने शहरातील नागरिकांनी जिवंत माणसाची प्रेतयात्रा काढली. शहरातील बाजारपेठ व कृषी उत्पन्न बाजार समितीमधून नागरिकांनी जिवंत माणसाची प्रेतयात्रा काढली. दुष्काळामुळे शेतकऱ्यांना किती अडचणींचा सामना करावा लागत आहे हे यावरून दिसून येते. प्रतिनिधी समाधान मराळे सह आधार न्यूज मुंबई डेक्स. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.